तर नमस्कार बाबांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन एका लाईव्ह आहे व्हिडिओमध्ये. तर बघून आपण प्रॉपर बर्थडे मॅनिटी बोलतो व्हिडिओ जो आपण आणला आहे, तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल. तर सनी भैया जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपला जो काय बॅनर आहे तो आपण रेडी केला आहे. तरपर्यंतच तुम्हाला मी सांगून देतो की सनी भैया यांचा वाढदिवस आता नाही आहे, तर तो 23 सप्टेंबरला असतो. पण आपण एक बँडची कन्सेप्ट म्हणून आजचा जो काय बॅनर तो आपण रेडी केला आहे की तुम्हाला प्रॉपर बर्थडे बँडची थीमची तुम्हाला कळावी. आणि प्रॉपर बर्थडे बॅनरमध्ये आपण फेस इफेक्ट किंवा फोटो अलाइनमेंट असेल या सर्व गोष्टी ज्या आहे त्या आपण कशाप्रकारे केल्या किंवा कशाप्रकारे करायच्या असतात ते पण सांगितलं गेलं आहे. त्यासाठी आजचा जो काय व्हिडिओ तो शॉर्ट पण बघा आणि प्रॉपर गोष्टी ज्या आहे तुम्हाला समजाव्या यासाठी आजचा जो काय बॅनर म्हणून तो आपण केला आहे. आणि एकदम कन्सेप्ट बॅनर म्हणून तुम्ही म्हणू शकता आजचा बॅनर जो आहे तो एकदम कन्सेप्ट बॅनर जो आहे तो झाला आहे. तर अशाच प्रकारचे बॅनर जे म्हणून तुम्हाला याच्या पुढे देखील बघायला भेटतील. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला पुढे पण अशाच प्रकारचे बॅनर जे तुम्हाला बघायला भेटतील आणि नवीन व्हिडिओ जे तुम्हाला बघायला भेटतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि बाबांनो, फेस इफेक्ट पण सांगितलं गेलं आहे. तर सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या पूर्णपणे एक्सप्लेन केल्या गेल्या आहेत. फेस इफेक्ट असेल, फोटो अलाइनमेंट असेल, तर प्रॉपर गोष्टी ज्या आहे त्या सांगितल्या गेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट बंद बघा. आणि या बॅनरचं मटेरियल जे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, नक्की जाऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. तर बाबांनो, कुठलाही टाईम न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाबांनो, आपण आलं आहे पिक्सल्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर तुम्हाला प्रॉपर गोष्टी ज्या आहे तर तुम्हाला समजावे यासाठी आपण पिक्सल्ट ॲप्लिकेशन जे बाबांनो ते आपण चॉईस केलं आहे. तर तुम्ही कुठलेही ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बॅनर जो आहे तुम्ही करू शकता. पण तुम्हाला प्रॉपर बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं किंवा पेज सिबेट कसं दिलं आपण त्यासाठी आजचा जो काय बॅनर आपण पिक्सलमध्ये करणार आहे. तर प्रॉपर गोष्टी तुम्हाला सांगितली जातील की आपण पेज सिबेट कसा दिला किंवा बॅकग्राऊंड जो आहे ते आपण कसं क्रिएट केलं. तर म्हणून त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पण बघा, नक्कीच काहीतरी युनिक गोष्टी ज्या आहे तुम्हाला शिकायला भेटतील आणि बघायला पण भेटतील. तर नक्कीच पुढे पण तुम्हाला अशाच गोष्टी ज्या तुम्हाला बघायला भेटतील. तर आपण पहिल्यांदा आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते आपण ॲड करून घेऊ. तर तुम्हाला अशा प्रकारचं मटेरियल जे ते मी तुम्हाला दिले, सनी जाधव जी एस नावाचं फोल्डर जे तुम्हाला मी दिले, तर त्यातून तुम्ही आपले जे काही मटेरियल आहे तुम्ही इझिली घेऊ शकता. तर अशा प्रकारचं एक बॅकग्राऊंड जे स्क्वेअर साईजचा कॅनव्हास जे तुम्हाला मी दिला आहे, तर तो तुम्ही ॲड करून घ्या अशा प्रकारे. तर म्हणून अशा प्रकारे बॅकग्राऊंडचं कॅनव्हास जो आहे तो पण ॲड केला आहे. त्यानंतर ॲड फोटोच्या ऑप्शनमध्ये जा, परत तुम्हाला एक जे काही बॅकग्राऊंड आहे तर तुम्हाला बघायला भेटेल. तर आपण स्काय जो आहे आपण प्रॉपर स्काय जो आहे म्हणून आपण ॲड घेतला होता. तर बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी तर तुम्ही फ्लिपी गोळती जाऊन सर्च करू शकता स्काय बॅकग्राऊंड. तर अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे तुम्हाला भेटू शकतील. तर अशा प्रकारचा बॅकग्राऊंड आपण ॲड केलं. त्यानंतर म्हणून आपण ॲड करूया, तर त्यानंतर आपण ॲड करूया एक टेक्स्चर. तर हे टेक्स्चर मी तुम्हाला दिलं आहे, तर अशा प्रकारे ते ॲड करा. तर तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये टेक्स्चरपणा जो आहे तो तुमचा ॲड होईल. तर अशा प्रकारचं टेक्स्चर जे ते आपण ॲड केलं. त्यानंतर याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तुम्हाला ओरली ठेवायचा आहे ओरली. तर बघू शकता की आपल्या बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की टेक्स्चर जे ते आलं आहे. तर नक्कीच अशा प्रकारचं टेक्स्चर तुम्ही घेऊ शकता, कुठल्याही बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही वापरू शकता टेक्स्चर. त्यानंतर म्हणून आपण ॲड करूया आपलं जो काही थोडा ब्रश आपण ॲड केला आहे वाटतं. तर बघू शकता थोडा ब्रश जो आहे तो आपण ॲड केला अशा प्रकारे. तर ॲड केल्यानंतर आपण ॲड करूया. तर ॲड केला त्यानंतर आपण पब्लिकची पीएनजी जी तुम्हाला मी दिली, एकदम प्रेमियम क्वालिटीची पब्लिकची पीएनजी जी ती तुम्हाला मी दिली. तर ती अशा प्रकारे ॲड घ्या, ॲड करा. आणि याचा जो काही ब्लेंडिंग मोड आहे तर तुम्ही तो ओरली ठेवू शकता. तर म्हणून असा प्रकारे ओरली ठेवा. त्यानंतर तुम्हाला तर नक्कीच त्यानंतर तुम्ही आणि तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट फोटोज आहे तुम्हाला दोन्ही फोटोज आहे ते मी तुम्हाला दिले. ब्लॅक अँड व्हाईट पण दिला आहे आणि नॉर्मल फोटोज आहे तो पण दिला आहे. तर नॉर्मल फोटोला बघून ब्लॅक अँड व्हाईट कशाप्रकारे करायचं ऑरलीली आपण सांगितलं गेलं आहे खूप वेळा. तर तरी पण मी अजून एकदा तुम्हाला सांगून देतो की कशाप्रकारे आपण एकदम प्रोफेशनलरित्या एकदम फोटोशॉपमध्ये जसा करता आता तसं आपण मोबाईलवरती कशाप्रकारे करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे ब्लॅक अँड व्हाईट आपण कशाप्रकारे करू शकतो. तरी पण मी आता एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला आपला जो काही फोटो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे पहिल्यांदा, तर अशा प्रकारे घ्यायचा आहे. तर नक्कीच प्रॉपर घेतल्यानंतर फोटो अलाइनमेंट तुम्ही पाहू शकता. तर घेतल्यानंतर फोटोला एकदा क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे इफेक्ट्स या ऑप्शनमध्ये. इफेक्ट्स या ऑप्शन तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ब्लॅक अँड व्हाईट बघायला भेटेल. इफेक्ट्सच्या बाजूला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट जे तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ब्लॅक अँड व्हाईट HDR जो इफेक्ट आहे तुम्हाला बघायला भेटेल. ब्लॅक अँड व्हाईट HDR तर तुम्हाला इथं बघायला भेटेल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. तर एक मिनटं, तर ब्लॅक अँड व्हाईट HDR हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट HDR हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला इथं वरती इरेझरचं ऑप्शन जे तुम्हाला बघायला भेटेल, इरेझरचं ऑप्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथं इरेझरचं ऑप्शन येते तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जो पार्ट तुम्हाला नको आहे
तुम्हाला जो प्लॉट जो भाग जो आहे तुम्हाला इरेज करायचा आहे म्हणजेच कलरफुल ठेवायचा आहे त्याला फक्त तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता एकदम इझिली. तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ तुम्ही करू शकता तर तुमचा जो काही भाग आहे तुमचा डायरेक्ट कलर फुल जाईल तो होऊन जाईल आणि जो भाग तुमचा बाहेर आला असेल तर त्याला तुम्ही रिस्टोअर करू शकता. अशा प्रकारे रिस्टोअर तुम्ही करू शकता तर एकदम सिम्पल आहे भाऊनो. तर आपला जो काही फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट झाला आहे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता एकदम प्रोफेशनलरित्या फोटोशॉपमध्ये होतो तसाच आपला जो काही फोटो आहे तो आपला झाला आहे. तर तुम्ही याला दोन्ही फोटो दिले मी ब्लॅक अँड व्हाईट पण आणि नॉर्मल पण तुम्ही दोघांमध्ये कुठलेही फोटो तुम्ही वापरू शकता. तर त्यात काही विषय नाही. त्यानंतर पाहून आपण ब्रश जे ते आपण दिले तुम्हाला ब्रश अशा प्रकारचा ब्रश जो आहे तुम्हाला मी दिला आहे तर तुम्ही अशा प्रकारे ॲड करा तर फोटो जाईल तो आपला डायरेक्ट मर्ज होऊन जाईल तर काही विषय नाही. त्यानंतर आपण हे जे काही फोटो शिकणार काढली ते आपण तुम्हाला पण दिली मी तर अशा प्रकारचे पिन जे तुम्ही इमेज सर्च मॅन हे ॲप्लिकेशनमधून तुम्ही इझी डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला हे जे काही ॲप आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल तर ते तुम्ही सर्च करा इमेज सर्च मॅन हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला भरपूर अशा पिन जे आहे तुम्हाला भेटून जातील. तर ही पिन जी मी तिथूनच घेतली फोर्स्यूनर किंवा फोर व्हीलर गाडीची फोर व्हीलर तर अशा प्रकारचे कीवर्ड जे तुम्ही सर्च करा तुम्हाला इझिली तिथून ती गाडीची तुम्हाला भेटून जाईल फोर व्हीलर किंवा अशा प्रकारची गाडी फोर्च्युनर अशा प्रकारचे गाडीचे तुम्हाला तिथं भेटून जातील. त्यात काही विषय नाही. इमेज सर्च मॅन हे जे ॲप्लिकेशन आहे नंतर मग आपण प्रॉपर एक इमेज आहे ते आपण ॲड करूया. सरी बहिणीची इमेज आहे ते आपण ॲड केली तर बघू शकता तर एकदम कडक. त्यानंतर मग आपण पुन्हा एकदा लिमिट जी ती आपली क्रॉस झाली तर आपण डन करूया. तर सिम्पल आपण डन केलं तर काही विषय नाही तर डन केलं तर त्यानंतर आपण पुन्हा एकदा ॲड करूया. आता आपले जे काही राहिलेले पार्ट्स असतील तर एक फॉग ब्रश जो आहे तुम्हाला दिला आहे तर का आपण ॲड केला कारण की तर आपलं जो काही नाव आहे ते आपलं येणार आहे भाऊ प्रॉपर. तर आपलं जे काही नाव आहे सनी भैया जाधव हे जे काही नाव आहे ते आपलं येणार आहे. यासाठी आपण हा जो काही ब्रश आहे तो आपण ॲड केला. त्यानंतर आपण ॲड करूया हा जो काही शेप आहे तर तुम्ही म्हणाला हा शेप का ॲड केला तर इथं आपलं प्रॉपर नेम जे ते आपलं येणार आहे डायलॉग त्यासाठी आपण हा जो काही शेप आहे तो आपण ॲड केला आहे. तर या बारीक सारी गोष्टी तुम्ही बघत जा त्यामुळे तुमचा मॅड जो आहे तो एकदम कडक दिसत असतो. तर त्यानंतर आपण डायलॉग ॲड केला पाहू शकता डायलॉग पण एकदम खतरनाक. तर डायलॉग ॲड केला डायलॉग झाल्यानंतर आपण ॲड करूया. तर अशा प्रकारची पट्टी जी शुभेच्छुकची तुमचं नाव तुम्ही इथं टाकू शकता. तुमचं नाव असेल किंवा तुम्हाला जर क्लायंटने ऑर्डर दिली असेल त्यांचं नाव तुम्ही इथं टाकू शकता तर एकदम खतरनाक विषय जो आहे तुमचा होऊन जाईल. तर त्यानंतर आपण ॲड करूया सनी भैया जाधव हे जे काही टेक्स्ट आहे तर ते आपण ॲड केलं होऊन तर पाहू शकता एकदम खतरनाक. तर याचं टेक्स्चर पण तुम्हाला दिलं आहे मी तर टेक्स्चर पण तुम्ही घेऊ शकता आणि कुठल्याही वेळासाठी तुम्ही इझिली तुम्ही ते वापरू शकता. तर टेक्स्चर पण दिलं आहे आणि टेक्स्ट पण दिलं आहे तर तुम्ही कुठल्याही वेळासाठी तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. त्यानंतर पाहून अशा प्रकारचं आपण ॲड केलं डायरेक्टली होऊ शकता. आपणास वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा. त्यानंतर डेट आणि आपला जो काही लोक आहे तो आपण तुम्हाला डायरेक्ट दिला आहे मी तर त्यात काही विषय नाही. आणि तुम्ही शुभेच्छेचं नाव जे भाऊ तिथे डायरेक्ट टाकू शकता तर मी इथं काही टाकलं नाही आहे तुम्ही डायरेक्ट ते टाकू शकता. तर म्हणून अशा प्रकारची कन्सेप्ट जी ती आपली होती तर तुम्ही नक्कीच ते पाहू शकता. आणि मेन इफेक्ट जो आहे तो आपण मारून घेऊ. तर तुम्हाला इथं टूल्सचे ऑप्शन बघायला भेटेल. टूल्सच्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला जायचं आहे ब्राईटनेस थोडाफार तुम्हाला नॉर्मलपणे. त्यानंतर कॉन्ट्रास्ट बघून तुम्हाला वाढवायचा आहे कॉन्ट्रास्ट थोडाफार वाढवायचा आहे. त्यानंतर क्लॅरिटी तुम्हाला वाढवायची बघून बघू शकता इफेक्ट खतरनाक इफेक्ट जो येतो येत असतो. त्यानंतर तुम्हाला सॅच्युरेशन वाढवायचं आहे थोडंफार सॅच्युरेशन. त्यानंतर व्ह्यू नाही. त्यानंतर हायलाईट कमी करायची हायलाईट कमी प्रॉपर. त्यानंतर शॅडू पण तुम्हाला थोडा वाढवायचा आहे बस. तर भाऊन आपला जो काही बॅनर आहे भाऊन तो आपल्याला रेडी झाला आहे. तर तुम्हाला आजचा बॅनर कसा वाटला एकदम प्रॉपर गोष्टी सांगितल्या भाऊन बॅकग्राऊंडपासून ते पेज रिपीटपर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगितल्या गेल्या आहे. तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक तर बनतोच भाऊनो. त्याच्यासाठी तुम्ही नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब कराच. कारण की अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते मार्केटमध्ये कोणी सांगत नाही फक्त तुमचा भाऊ जाईल. तर तुमच्यासाठी सांगायला आहे. तर नक्कीच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. तर भेटूया भाऊन पुढच्या एका नवीन एका लायब्ररी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.